नमस्कार, मी सुदर्शन संदीप सखाले युवक क्रांती दलाचा कार्यकर्ता आहे। आज मी RSS ते युवक क्रांती दल हा प्रवास सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये खेळण्याच्या निमित्तानं जायचो, मी खेळायचो बागडायचो, हळूहळू मन रमत गेलं आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे संघाचे शिबिरे अटेंड करणं, संघाच्या शाखेत जाणं, शाखा लावणं आणि संघ स्वयंसेवक म्हणून रुळत गेलो। येरवड्या भागामध्ये नेताजी शाळा नावाची एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये मी रोज नित्यनियमाने शाखा लावायचो। प्रचारकांचं घरी येणं जाणं असायचं, संघाचे जे फुलटायमर आहेत त्यांचं घरी येणं जाणं असायचं। नकळत लहान वयात काय समज नसताना, वाचन नसताना कट्टर हिंदुत्वादी च्या प्रोसिजरमध्ये डेव्हलप होत गेलो मी। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये 3 ते 4 स्टेप आहेत। प्राथमिक, दुसरी स्टेप, प्रथम म्हणजे 21 दिवसाचं शिबिर असतं। तुम्हाला शारीरिक शिक्षण दिलं जातं, तुम्हाला हिंदू संस्कृतीबद्दल, हिंदू धर्माबद्दल प्रचार प्रसार कसं करणं, कट्टर हिंदुत्ववादी बनवलं जातं आणि ते 21 दिवसाचं प्रथम मी केलं। दुसरी स्टेप द्वितीय नावाचा प्रकार असतो आणि तृतीय हे संघाचं हेडक्वार्टर जे आहे नागपूरला तिथं राहतं। माझं फक्त प्रथम झालेलं आहे आणि पण नकळत जसं जसं संघाचं काम वाढत गेलं, विस्तारक म्हणून मी काम करायचं, बाहेर बाहेर गावी जाऊन शाखा वगैरे लावणं, संघाचा प्रसार प्रचार करणं आणि नकळत काय कुणास ठाऊक, कुणाला माहिती, पण माझ्यामध्ये सगळ्या त्या माहोलामध्ये वावरत असताना एक कट्टर हिंदुत्ववादी बनत गेलो आणि मुस्लिम द्वेष सातत्याने करत राहिलो मी। मुस्लिम द्वेष असेल, ख्रिश्चन द्वेष असेल, मी स्वतः झोपडपट्टीत राहायचो, पण कोणता एखादा मुसलमान दिसला की, दाढीवाला दिसला की मला तो आतंकवादी वाटायचा, ख्रिश्चनांना मारू वाटायचं, कारण ते त्यांच्या धर्माचा प्रसार प्रचार करायचं आणि कायम माझ्यावरती असे संस्कार जी केली गेली जी RSSनी, ती संस्कार म्हणजे हिंदू धर्म खतऱ्यामध्ये आहे। म्हणजे मला कळत नव्हतं हिंदू धर्म खतऱ्यात कसं काय आणि काय, पण वाटायचं म्हणजे मुस्लिम ही जी लोक ती कायम हिंदूंना डॉमिनेट करतात, हिंदूंच्या पुरींबरोबर जबरदस्तीने लग्न करतात, अशा पद्धतीने तिथे बैठका व्हायच्या आणि त्या बैठकीतला मी वाचायचो, म्हणून मुस्लिम द्वेष वाढायचा। असं वाटायचं की हे मुसलमान म्हणजे देशद्रोहीच, सगळे पाकिस्तानचे लोक, अशी ती समज झाली होती। कधी कोणत्या ईद आली किंवा ईदच्या टायमिंग शेजारचे मुस्लिम आम्हाला खीर आणून द्यायचे, पण माझे काही हिंदुत्ववादी संघातले जे मित्र होते तर ते म्हणायचे की अरे खीर नको खाऊ, ह्याच्यात थुंकलेलं असते। त्याच्यामुळं मला असं वाटायचं मुस्लिम किती क्रूर आहेत, किती देशविरोधी वागतात, अशी ती सगळी समज होती माझी। त्याच्यामुळं मी कधी त्यांनी खीर दिलेलं खाल्लं नाही, त्यांच्या सणांमध्ये कधी गेलेलं नाही। हे सगळं झालं RSSमध्ये असताना। त्याच्यानंतर 2014 मी नरेंद्र मोदींचा प्रचार केला, त्याच्यामध्ये पण मोदी साहेबांचा खूप जय जयकार केला। आता की वाटत होतं काहीतरी आजचे दिन वगैरे येतील, पण त्याच दरम्यान मयूर जोशी, संदीप बर्वे आणि कुमार सप्तर्षी ही 3 लोक माझ्या संपर्कात होते। मयूर जोशी आमच्या इथं मैत्रीण आहे, कार्यकर्तीच आहे चळवळीतली। मयूर जोशी आमच्या इथं यायची आणि मला म्हणायची अरे माझ्या मित्राला संदीपला तुला भेटायचं आहे, तू भेटशील का त्यांना। मला वाटायचं जोशी म्हणजे ब्राह्मण म्हणजे आपल्यातलीच असन आणि सगळेच ब्राह्मण मला RSSचे वाटायचे, म्हणजे पुरोगामी प्रतिगामी हा काही प्रकारे मला काही माहितीच नव्हतं। आता चळवळीत आल्यानंतर कळालं। वाघोलीमध्ये एक संघाचं शिबिर होतं, त्याच्यात मी प्रथम शिक्षक, मुख्य शिक्षक म्हणून घेतो, ऑर्गनायझर होतो त्या शिबिराचं मी। लहान लहान वस्तीतल्या झोपडपट्टीतल्या मुलं मी शिबिराला न्यायचो आणि सगळे हिंदुत्ववादीची गाणी म्हणायचो मी, सगळी हिंदुत्ववादीची घोषणा द्यायचो, त्या मुलांना कट्टर हिंदुत्ववादी करायचो आणि मला असं वाटायचं ही मुलं हिंदुत्ववादी झाले म्हणजे राष्ट्रकार्य, हीच समज माझी होती। पण हे सगळं होत असताना आमचे जे शिक्षक आहेत RSSमधले, तर मोस्टली त्याच्यामध्ये सगळेच ब्राह्मण आहेत, म्हणजे जोशी, कुलकर्णी, करपे वगैरे जे काय आहेत, पण त्यांच्या त्या ज्या पद्धतीने सांगायचे ना की मराठीचा तुम्ही अभिमान बाळगला पाहिजे, संस्कृतीचा अभिमान बाळगला पाहिजे, तुम्ही इंग्रजी नाही बोललं पाहिजे,
तुम्ही संस्कृत जास्त बोललं पाहिजे, कारण ती हिंदू संस्कृती आहे. तुम्ही दारामध्ये रांगोळी काढली पाहिजे, तुम्ही रोज भगवा टिक्का लावला पाहिजे, तोच खरा हिंदू. जो भगवा टिक्का नाही लावत, जो भगवा टिक्का लावतो जो नाही लावत तो हिंदूच नाही, अशा पद्धतीने ती चर्चा असायची. पण एकदा मी त्यांच्याच मुलाला, त्यांचा मुलगा शिबिरामध्ये आला होता एका शिक्षकांचा, कास्ट मला सांगायला आवडत नाही पण ब्राह्मण होता तो, पण त्याला मी बोललो की अरे तू इंग्लिशमध्ये का बोलतो, मराठीमध्ये बोल ना. तर तो बोलला मी बिशप स्कूलमध्ये शिकतो, मला काय मराठी वगैरे येत नाही, आप हिंदी में बात कर सकते हो क्या. तर मला थोडं वाईट वाटलं, अरे ह्याचा बापच आम्हाला सांगतो की तुम्ही संस्कृतीचं पालन करा, संस्कृत बोला, इंग्रजी भाषा परकी आहे, आपल्यावर लादल्या गेलेली आहे, सगळ्या गोष्टी सगळ्या आहेतच आपल्यावर लादल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळं मग विचारायचं की मराठी शाळेत घाला, संस्कृत शिका, असं ज्या पद्धतीने जे लोक म्हणतात त्यांची पुरं मागडं इंग्लिश मिडियमला कसं काय, असे प्रश्न मनात यायचे. आणि त्यांनी कधी उत्तरं पण दिलेली नाही. मनामध्ये प्रचंड प्रश्न असायचे, मनामध्ये विचार असायचे की ते एक्सपोज करायचे. RSS मध्ये धर्मयुद्ध नावाचा खेळ राहायचा. धर्मयुद्ध म्हणजे काय की दोन गटात दोन जण असतात, एक मुस्लिम धर्मगुरू आणि एक हिंदू धर्मगुरू. मुस्लिम धर्मगुरूला जो ओढून ताणून आनंद त्याच्या धर्मगुरूपाशी बसवेल आणि त्याच्या डोक्यावर ज्या हिंदू धर्मगुरूने हात ठेवला तो भस्म झाला, ते टीम विजय. मी काय मुस्लिम धर्मगुरूला उचलून आणायचो आणि त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या गाटामध्ये होतं त्या गाटामधलं लोकांना ओढत ताणत आणायचं, रक्त निघायचं. आणि ओढत ताणत आणल्यानंतर ते काय बोलायचे की मुस्लिम धर्मगुरूंनी तक्रार करायची नाही, कारण तुम्ही हिंदू धर्मगुरूंच्या नतमस्तक झालोच पाहिजे. पण मनात प्रश्न यायचा की आपण भारतात राहतोच आणि भारतात तर सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, पण त्यावेळेस काय वाचन नव्हतं, अभ्यास नव्हता, चळवळीतले लोक सुप्ती नव्हते. एकदा काय झालं की नमस्ते सदा वत्सले मातृभूमी ही जी काही RSSची प्रार्थना आहे, त्या प्रार्थनेमध्ये माझ्या पायाला मुंगे चावल्या, पायाला मुंगे चावल्या आणि म्हणून मी प्रार्थनेच्या टायमी हल्लो मी आणि मग साईडला झालो. तर माझे जे शिक्षक होते ज्यांनी मला RSSमध्ये वाढवलं घडवलं, तर त्यांनी इतकं लाथाबुक्क्यांनी तुडवलं मला, दंड असतो ना त्यांनी मारलं, पोटात वगैरे बुक्क्या मारल्या. तर मी त्यांना रोडलो, मी म्हणलं का असं केलं तुम्ही, का मला मारलं, माझी काही चुकी झाली. आणि मी त्यांना खरं खरं सांगितलं माझ्या पायाला मुंगे चावल्यात, मी काही प्रार्थनेला थांबू शकत नाही. ते बोलले राष्ट्रगीतापेक्षा सगळ्यात महत्वाचं गीत म्हणजे नमस्ते सदा वत्सले मातृभूमी, हे त्यांनी मला सांगितलं. तर माझ्या मनात होतं, मग मला त्यावेळेस जनरली प्रश्न पडायचा राष्ट्रगीत नमस्ते सदा वत्सले मातृभूमी हे का नाही, किंवा हे संघामध्ये जनगण का नाही म्हणत नाही, असे सगळे प्रश्न पडायचे, पण त्याच्या कधी उत्तर दिले नाही. आणि मग त्या मानाने मी दलित कुटुंबात जन्माला आल्यामुळं नकळत बाबासाहेबला ॲक्सेप्टच आहे, म्हणजे बाबासाहेबबद्दल प्रश्न विचारायचे. मग बाबासाहेबांनी हिंदू धर्म का सोडला, मग ते काहीतरी आता असं वाटतं की ते काहीतरी खोटं सांगायचे की बाबासाहेबांनी हिंदू धर्म वरती कधीच टीका केली नाही, हिंदू धर्म त्यांना पाहिजेच होता. त्यांनी गोळवरकर गुरुजींशी चर्चा केली आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आता ते असं लक्षात येतं एक नंबरचं खोटं खोटर दे लोक सगळं खोटं इथेच सांगतात. आता गोळवरकर गुरुजींशी बाबासाहेब कशाला चर्चा करतील. आणि सरळ साधा मुद्दा आहे, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आंबेडकरांनी राम मंदिराचं आंदोलन असेल, तुळजापूरचं आंदोलन असेल, हिंदू धर्मातल्या ज्या सुधारणावादी विचार त्यांना घेऊन काम करणं असेल, हे सगळं केलेलं आहे. त्याच्यातनं ते बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली सगळं भाग आहे. पण एक नंबरचं खोटं वगैरे बोलतात. पण एकदा मी मागो वैद्य आले होते, दीपक पायगुड्यांची शाळा आहे पुलगावला, तिथं मी सगळे RSSचे फुल टायमरचे प्रचारक होते, एक मीटिंग होती, एक बैठक होती, त्याला मी प्रबंधक म्हणून गेलो होतो. तर मी त्यांना विचारलं की बाबा मी दलित कुटुंबातला आहे, मी सरसंघचालक बनेल का, हा साधा प्रश्न विचारला. आमच्या इथल्या जे शिक्षक होते त्यांनी बाहेर येऊन मला मला मुस्कटलं, म्हणजे माझ्या कानाखाली मारले. आणि त्यांनी मला असं सांगितलं अरे तू मागोवैद्यांना असे प्रश्न विचारतो, ते कोण तुला माहिती आहे का. मला राग आला, माझ्या मनात जे प्रश्न आहेत ते इथं का नाही मिळत, मला साहजिक प्रश्न आहेत ना. आतापर्यंत वाटायचे की सगळेच ब्राह्मण लीडर झालेले तिथे, मग दलित सरसंघचालक का नाही बनू शकत, हा सरळ साधा प्रश्न आहे. मग त्यांनी मला बाहेर काढलं, तेव्हापासून डोक्यामध्ये राग म्हणजे निर्माण झाला की अरे इथं आपल्या मनासारख्या प्रश्नांची उत्तरं काही मिळत नाही. आणि मग मयुरींनी आणि संदीपमुळे मी नगरला 2014 का 2015 सांगड संमेलन होतं, त्याच्यामध्ये
मुलकाताई महाजन आल्या होत्या, त्याच्यामध्ये तेस्त सटेलवाड होते, अरुंधती रॉय होत्या, वेगवेगळ्या मुद्द्यांवरती तिची चर्चा होती, पाण्यांच्या प्रश्नांवरती चर्चा होती, जातीवाद्यांवरती जातीवादासारखा मुद्दा होता तिथं चर्चा व्हायची. मुलकाताई महाजनशी मी सहज बोलायचो, वेगवेगळ्या पद्धतीने पत्रकार असायचे, तिथं मी चर्चा करायचो. आणि नकळत वाटायचं की अरे हे किती महत्वाच्या प्रश्नांवरती चर्चा करतात, लोकांच्या जगण्या मरण्याच्या मुद्द्यांवरती बोलतात, अर्थशास्त्रासारख्या मुद्द्यांवरती बोलतात. आणि ते मला क्लिक झालं की हे मला महत्वाचं वाटायला लागलं की जिथं मी आरएसएस मध्ये कट्टर हिंदुत्वादी शिकवलं, मला कट्टर मुस्लिम द्वेष, कट्टर ख्रिश्चन द्वेष आणि कट्टर लौजियात सारखे प्रकरण कशा कोट्या पद्धतीने रंगवतात हे शिकवलं. आणि मग लक्षात आल्यानंतर तसं तसं युवक क्रांती दलाशी संदीप बर्वे आणि मयूर जोशींमुळे मी सक्रिय झालो. हे सगळं होत असताना मी बाहेरच्या चर्चा ऐकायचो की स्वातंत्र्याच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काय योगदान, असं मी एका आमच्या फुल टायमरला विचारलं आरएसएसच्या, तेव्हा बोलले स्वातंत्र्याचे संघाने मिळून दिलेले हे एक नंबरचं थोटं आहे. आता मला लक्षात येते स्वातंत्र्याच्या चळवळीत काय आरएसएसचं काय योगदान नव्हतं, आत्ता कळते मला, पण एक नंबरचं खोटं इतिहास रंगून सांगून सांगणार. आणि जातीच्या प्रश्नांच्या संदर्भात त्यांच्या भूमिका सगळ्या पुचकटत, किंवा जात संपवायची की जातीअंताचा सगळा भाग आहे, पण जातीअंत नेमकं म्हणजे काय करायचं, मुस्लिम द्वेष करायचं का, जातीअंत म्हणजे ख्रिश्चन द्वेष करायचं का, असे सगळे प्रश्न मनात यायचे, पण त्या प्रश्नांचे उत्तर कधी मिळालेलं नाही. मग डॉक्टर सप्तर्षींची मी चार चार पाच पाच तास बसून गप्पा मारायचे. हळूहळू मी त्या दरम्यान माझ्या आयुष्यात खूप मोठा घटना घडली की FTII आंदोलन सुरू झालं. आणि त्या आंदोलनामध्ये गजेंद्र चव्हाण हा जो माणूस होता त्याची नियुक्ती करण्यात आली. आणि मग ते मला आतून वाटलं की हा माणूस त्या FTII संचालक पदासाठी पात्र नाही, म्हणून मी कॅम्पेनिंग वेगवेगळ्या युक्रांतच्या त्या दरम्यान संपर्कात होतो आणि आरएसएसच्या त्या दरम्यान हळूहळू टप्प्याने बाहेर पाडण्याच्या ह्याच्यात होतो, कारण माझी विचारांची प्रक्रिया चालू होती, माझ्या प्रश्नांची उत्तर संघामध्ये मिळत नव्हते, म्हणून मी युक्रांतला जोडल्या गेलो. आणि युक्रांतमध्ये हळूहळू मिळायचं समाधान मिळायचं, आरएसएसमध्ये समाधान नव्हतं मिळत, कारण तिथं प्रश्नांचे प्रश्न विचारायला बंदी, तुम्ही झापडबंद्यापणे डोळे झाका, वरतून जो आदेश येईल तोच अंतिम आणि तेच सगळं खरं आहे, असं संघाची ठामपणे भूमिका आहे असं मला तरी जाणवलं, मला तरी अनुभव आला. FTII आंदोलनामध्ये मी सकाळ पेपरला लिहिलं होतं की FTII माझा काडी मात्र संबंध नाही, पण विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की अपात्र माणूस असणं काही योग्य नाही. हा मेसेज जसं पेपरमध्ये छापून आला वाचकांच्या पत्रांमध्ये, तर आरएसएसच्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर मध्ये फिरायला लागलं, सुदर्शन चकले नक्षलवादी. आता मी गांधीवाद्यांमध्ये राहतो आणि माझा नक्षलवाद्याचा काय संबंध, बरं माझी कुठल्याही प्रकारची हिंसेवरती मला विश्वास नाही आणि अहिंसेवरती माझा विश्वास आहे, पण माझ्या लक्षात आलं की जर का आरएसएसच्या विरोधात बोललं की दलित पोरांना हे नक्षल ठरवतात आणि मुसलमानांनी आतंकवादी ठरवतात असं जाणवलं मला मुद्दमपणे, मग माझ्या लक्षात आलं की मी त्यांना विचारलं मी कसं काय असं करतो, नाही नाही तू ज्या ग्रुपमध्ये राहतो युवक क्रांती दल सगळे देशविरोध आहेत, सगळे समाजवादी नक्षलच्या विचारांचे नक्षलच्या. आता म्हणलं ज्या सप्तर्षींबरोबर राहतो ते कायम अहिंसा शिकवली, गांधी शिकवलं, आंबेडकर शिकवलं, संविधान शिकवलं, आणि जो संविधान आंबेडकर गांधी शिकवत असं तो हिंसेचं कसं समर्थन करण, आणि त्यांची मूलभूत स्ट्रक्चर आहे हा सत्याग्रह, आक्रमक अहिंसकपणे सत्याग्रह करणं, म्हणजे कुठली शिवीगाळ न करणं, कुठलाही तोडफोड न करणं, पण अन्यायाविरुद्ध बॉम्ब मारणं हे सप्तर्षींनी मला शिकवलेलं आहे, तर मग इथं हिंसेचा नक्षलचा संबंध काय असं मला वाटायचं. आणि लक्षात आलं की बाबा हे खरंच खूप अवघड आहे प्रकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं. त्याच्यानंतर मी बऱ्याचशा सत्याग्रहामध्ये सामील झालो, बऱ्याचशा आंदोलनामध्ये सामील झालो. आता हळूहळू युवकांची जबाबदारी घेतलं, 200 युवकांच्या युवक क्रांती दलामध्ये शिबिरं घेतले मी, आठ आठ दिवसाचे काही वर्कशॉप मी स्वतः केले आणि स्वतःची आयडियोलॉजी तयार झाली. गांधींचा द्वेष करायचं पण लक्षात आलं की देशाला स्वातंत्र्य गांधींनीच मिळून दिलं, देश तोडला नाही, मग ते आता माझं असं मत होतं. पहिलं मी म्हणायचं मजबुरी का नाम महात्मा गांधी, आता असं वाटतं की मजबूती का नाम महात्मा गांधी, ही माझी एकदम ठाम भूमिका झालेली. संविधानाबद्दल तर खूप निगेटिव्ह चर्चा असायची आरएसएसमध्ये, मनुस्मृती लागू करायला पाहिजे, मनुस्मृती किती श्रेष्ठ आहे असं ते बोलले जाते, पण मला असं एकंदरीत वाटतं की आरएसएसचे 10 तोंड आहेत, एक तोंड इकडनं बोलतो, एक तोंड इथं इकडनं बोलतो, एक तोंड इकडनं बोलतो, पण असं एक असं काय नाही, एक बोलतो आरक्षणच नको, एक बोलतो संविधानच नको, एक बोलतो लोकशाहीच पाहिजे, म्हणजे त्यांच्या सोयीनुसार टप्प्याटप्प्याने हे करतात असं मला तरी जाणवतो आरएसएसचे. त्याच्यामुळं माझे जे काही नवीन दलित मित्र आहेत, माझे जे काही पुढच्या पिढीतले जे मित्र आहेत माझ्या पिढीतले, तर त्यांना एक विनंती
की राष्ट्रीय सेवक संघामध्ये जाऊ नका, इथं फक्त बहुजन गुणांचा वापर केला जातोय, तुम्ही विचार करा आणि एक चांगल्या विचारांची संगत धरा, जिथं समता असेल, जिथं इक्वेलिटी असेल, जिथं बंधुभाव असेल, जिथं अहिंसा असेल आणि जिथं न्याय असेल, अशांची धरा, कारण तुम्हाला तुमचा फक्त वापर केला जातो. त्यांची सगळी मुलं परदेशात शिकायला जातात, आपले झोपडपट्टीतले पोरं सगळे धर्माच्या नावाखाली जातीच्या नावाखाली कुठंतरी द्वेष करायला, कुठंतरी नको त्या गोष्टीमध्ये ओढलं जाते या सगळ्या गोष्टीमध्ये. म्हणून बहुजन पवारांनी एक विचार केला पाहिजे की नाही जायला पाहिजे त्याच्यामध्ये, कारण फक्त वापर होतो, जात धर्म वगैरे काही नसते. युक्रेनमध्ये मी बदलत गेलो आणि नंतर गांधींचे विचार फॉलो करायला गेलो, आंबेडकर समजून घेतला, अभ्यास वर्गाला हजेरी लावली, सप्तऋषींची चर्चा केली, जसं म्हणल्याप्रमाणे मग मी महाराष्ट्रभर फिरायला लागलो, शेतकरी चळवळ असेन, कामगार चळवळ असेन, विद्यार्थी चळवळ असेन, त्यातनं एकंदरीत लक्षात आलं की जाती आणि धर्मापेक्षा यांचे जगणे मारण्याचे प्रश्न भयंकर, त्या प्रश्नांवरती लढलं पाहिजे, बोललं पाहिजे. म्हणून मी वस्तीमध्ये आता एक शाळा चालवतोय, आता सध्या लॉकडाऊनमध्ये बंद आहे, सावित्रीची शाळा मुलांना शिकवतो वगैरे आहे, सावित्रीचं महत्त्व वगैरे पटवून देतो आम्ही, विचार त्यांचा अभ्यास वगैरे घेतो, अशा सगळ्या गोष्टी आहेत. मी RSS मध्ये असताना हिंदुत्वाचे कार्यक्रम करायचो, पण आता चळवळीत आलो मी वस्त्यांमध्ये कार्यक्रम करतो. आम्ही काय करतो की सावित्रीबाई फुलेंचे विचार लोकांना पटवे आणि RSSच्या सगळ्या कामाला काउंटर म्हणून त्यांच्या सांस्कृतिक पातळीवरती की आम्ही सावित्रीचा सण हा राष्ट्रीय सण मानतो, आम्ही सावित्रीबाई तीन जानेवारी असेल किंवा त्या सावित्रीबाई फुले महात्मा फुलेंची जयंती असेल, त्या दिवशी गोडदोड करतो, वस्तीमध्ये रॅली काढतो, जे आमचे स्टुडंट आहे मुले आहेत त्यांना आडवं कुंकू लावणं, सावित्रीची वेशभूषा धारण करणं आणि मुलांनी ज्योतिबावरती भाषण करणं, मुलींनी सावित्रीवरती भाषण करणं आणि शेजारपाजारला जिलेबी देणं, गोडदोड देणं, दारात रांगोळी काढणं. लोक न कळत विचारतात काय आहे बाबा, आम्ही सांगतो की आमच्या या आईबापाची जयंती, त्याच्यामुळे एक विचार सत्यशोधक विचार वस्तीमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये जाण्याचा प्रयत्न होतो. वस्त्यांमध्ये आम्ही संविधान रॅली वगैरे काढतो, संविधानाचं महत्त्व सांगतो, संविधानाचा प्रसार प्रचार होण्यासाठी आम्ही संविधान कार्यशाळा पण घेतो, संविधान साक्षर अभियान आमची मुलं सगळी राबवतात. आम्ही संविधानाचं प्रियंबलचं जे आहे ते वस्त्यातल्या घरोघरी जाऊन सांगतो, आम्ही सोप्या भाषेत संविधान सांगण्याचा प्रयत्न करतो, असं सगळं आहे. कारण आताच्या घडीला असं आम्हाला काय वाटतं की संविधान टिकलं पाहिजे, संविधान नाही टिकलं तर देशाचं नक्कीच वाटोळं आहे, तर म्हणून संविधानात मातीत जाण्याआधी मातीत रुजलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. म्हणून ती मातीत रुजवण्याचा प्रयत्न आम्ही युक्रेनच्या वतीने पूर्णपणे ताकदीने करतो, बाकी काही नाही.